पाचवी बातमी राहुल गांधींच्या गुजरात दौऱ्याची. गुजरातच्या पराभवाच्या कारणांचा शोध घेण्याची जबाबदारी आता खुद्द राहुल गांधी यांनी स्वीकारली आहे. आणि यासाठीच गुजरात निकालानंतर पहिल्यांदाच काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींनी गुजरातचा दौरा केला. गुजरात निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा ठरलेल्या सोमनाथ मंदिरातही यावेळी राहुल गांधींनी विशेष पूजा अर्चा केली. काँग्रेस अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर पराभवाचं विश्लेषण करण्यासाठी आणि नवी सुरुवात करण्यासाठी कार्यकर्त्यांच्या अमाप उत्साहात राहुल गांधी सोमनाथ मंदिरात आले. आले तेही चक्क सोमनाथ भगवंताच्या दर्शनाला आलेल्या सर्वसामान्य भाविकांसारखे डोक्यावर परडी घेऊन. गाभाऱ्यात सोमनाथाचं दर्शन आणि पारंपरिक पूजा यामुळे राहुल गांधी आणि काँग्रेसचं नवं सॉफ्ट हिंदुत्व आता पुन्हा चर्चेत आलंय. गुजरात निकालानंतर राहुल गांधींनी आपल्या दौऱ्यात गुजरातच्या सर्व प्रमुख विभागातील निवडून आलेले आमदार, पदाधिकारी आणि काही प्रमुख कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या. राहुल गांधी यांनी गुजरात निवडणुकीच्या निमित्तानं मांडलेल्या टेम्पल रन खेळाचा प्रचार यशस्वी ठरला. यानंतरच्या काळात गुजरात पॅटर्न राहुल गांधी पुन्हा देशभर राबवणार का याकडे राजकीय धुरणांचं लक्ष लागलंय. राहुल गांधींचा हा दौरा केवळ सोमनाथच्या पूजेचा असला तरी देशातील काँग्रेस संघटनेसाठी नवा बेलभंडारा ठरला तर आश्चर्य मानायला नको. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, गुजरात.